भिकाराला नाहीतरी कसं म्हणायचं? अग 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 मागसर मागसर लुगडा आवरून लांबून भिक्षा टाक. अहो ही वेद मूर्ती बरोबर असल्यावर काय हो, काम झालंच म्हणा. उगीच नाही आणलं याना पैठणहून. छे 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 छे, आता कसलं काम होते तुमचं? म्हणजे तो पाच ज्ञान्या मूर्तिमंत अपशकून आडवा आलाय. राम 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 राम. काय म्हणालात का? तुम्हाला माहित नाही शास्त्री भाऊ, तो विठ्ठलपंत बायको रागवून संन्याशी झाला होता आणि पुन्हा संसारात पडला. काय काय म्हणाल? विठ्ठलपंत नावाचे एक सज्जन आहेत आमच्या गावात, ते बायको रागवून संन्याशी झाले होते. गेले चार दिवस थेर आणि पडले पुन्हा बायकोच्या गळ्यावर. त्याचंच पाप येतंय समोर. संन्यास घेतल्यावर मुलं झाली त्याला? हो हो. शांतम पापम शांतम पापम. म्हणजे मग यांची जात तरी कुठली म्हणायची? अहो कसली आली आहे जात? जात नाही म्हणून तर यांना गावाच्या बाहेर काढले. मोठी दळभद्री तोंडाची काढची. चला झालं चार पावलं परत. आमची इडा पिडा टळो आणि तुझ्याच कामात धोंडा पडो. दंभो दर्पो विमानस्य क्रोध पारुष्यमेव च अज्ञानञ्चाभिजातस्य पार्थ संपद माधुरीम. दूर हो अगोदर. काय रे आज तू सा भिक्षेला आलास? बाबा आजारी आहेत. फार आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही सगळेच आजारी पडून मरून गेला तर गावातला 100 घरांचा मारोडा उठल्यासारखं होईल. दूर हो म्हणतो ना. तुझी सावली पडून माझा अंगण मिटाते दिसतंय की नाही तुला? खबरदार माझ्या घरी भिक्षेला आलास तर धड भिकारी नाही धड ब्राह्मणही नाही. संन्यासाच्या विषय वाचनेचं मूर्तिमंत पाप तू. तुला घातलेली भिक्षा चांडाळाच्या नरकात टाकल्यासारखी आहे. चुकलो मी, क्षमा करा. क्षमा धरी अखंड एकत्व चित्ती
या घरातली भिक्षा घ्यावीशी वाटत नाही मला. तर तर घ्यावीशी वाटत नाही म्हणे का नाही वाटत ते तुझ्या वडिलांना विचार. काय नको यात विचारायला, बाबा काय कुणाला भिक्षा घालू नको म्हणत नाहीत. पण मला भिक्षा घातलीस तर ते रागवतील तुझ्यावर. रागाव देत रागाव देत, पण तुझे वडील नाही ना रागवणार. कशाबद्दल? माझ्याकडून भिक्षा घेतल्याबद्दल. मुळीच नाही. मग झालं तर तुला भिक्षा घालणारच मी. मी घेणार नाही. त्यावरती मी तुला सोडणारच नाही. नाही तर नाही. असं काय करतोस रे ज्ञानदेव? मी काय कुठे भारी नाही का चांभारी नाही म्हणून माझी भिक्षा घेत नाहीस तू? बा ज्ञानदेव. काय आई? क्षमा कर मला. का? मी चुकून तुम्हाला आई म्हटलं. मग त्यात काय बिघडलं? काय बिघडलं? सगळ्या गावानं झिटकारलेला मी, ज्याच्या सावलीनं दगड माती देखील विटाळतात. किती ऐकल्यावर कुणीही आई म्हणून सोडली असती. आई म्हणून होऊ देतोय. आयुष्य कायच आई सांग यार माझी भिक्षा घ्यायला. बाळ, एवढा मात्र मला आग्रह करू नका. का? रिसोबांना आवडणार नाही ते. मग त्यांची भिक्षा घेऊ नको. त्यांच्या घरातली देखील भिक्षा घ्यावीशी वाटत नाही मला. इतका रागवला असतो त्यांच्यावर, पण माणसानं घरातलं बघू नये, माणसातलं बघा. त्यांचा राग नमूद काढू नको रे. मी काही नमूद आहे रागवलो नाही, पण मला ते नाहीच बरं वाटत. पण आता आपलाच एका धरण्यानं दुसऱ्याला दुःख होतात येईल तर? दुसऱ्याच्या सुख दुःखासाठी माणसानं स्वतःच मन मारावं. तसंच म्हणशील तर मारावं. दुसऱ्याला सुख देण्यासाठी माणसानं कसलाही त्याग करावा असा माणूस धर्म आहे. माणूस धर्म दुसऱ्याला सुखी करणं, माणूस धर्म. मग आता तूच सांग, तू मनुची भिक्षा घेतली नाही तर तिला किती दुःख होईल? तिच्या दुःखानं तुला सुख होईल का? नाही. मग घेणार ना भिक्षा? हो, ही भिक्षा माणूस धर्माची आहे. काय रे, मी बजावर होता ना माझ्या घरी भिक्षेला येऊ नको म्हणून. आणि तुम्हाला सगळी धर्माची चाड आहे की नाही? संन्याशाच्या पोर्टाला भिक्षा घालता एवढी सुद्धा हक्क नाही. पण मी माझं धान्य तुम्हाला पाप्यांच्या पोटात जाऊ देणार नाही. नरकाचं साधन करून ठेवते आहे मला. कोण काय करलं तुझं ज्ञानदेव? कुणी राग भरलं होतं माझ्या बाळाला? भिक्षा मिळाली नाही म्हणून तुला वाईट वाटत? वेडा कुठला? अरे एक दिवस भिक्षा नाही मिळाली तर नाही. आई, तुम्हाला किती त्रास होतो हे मला दिसतात. जाऊ दे रे, ते त्रास नाही काही नाही. तुम्हा मुलांकडे बघितलं की आमचा सगळा त्रास नाही सांगतो. पण त्याला काही मर्यादा? माणसानं दुःख
दुःख तरी किती सहन करायचं? समाधानाने दुःख सहन करणं ही एक तपश्चर्याच आहे ज्ञानदे. इथं मुक्ताचं बस थोडा आता घागरवर नेते. तपश्चर्या बाई 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 अगदी मुसंडीत मारा लागली. ए बाई थांब तिथं, नाही ते वेळ आली पाणी भरायला. असं म्हणू नका बायानो, घरात आजारी आहेत, पाण्याचा थेंब सुद्धा नाही म्हणून आता आले. एवढी एकच घागर भरून घेते. अगं पण बाई, तू पाणी भरून गेली की ते वाहून जाईपर्यंत आम्हा सगळ्यांना पाकळत बसायला पाहिजे, त्याची वाट काय? सगळ्यांच्या खायच्या वेळेला आणि कसं शेण खायला. मध्यानीने येऊन साऱ्यांना ते तुंबत पैसे तर जीव दे, पण कुत्र देखील विचारणार नाही तुला. हे आदसा अगोदर बर हो. सगळ्या बायका इतकं ओरडत आहेत का नाहीत की नाही तुला? हो बाहेर हाताला धरून उडू. बोंधफट बोंधफट बघ बघ कार तिला बाहेर भ्रष्टाचार करते आहे सगळा. बरं झालं चांगली प्रमोशन. या पोरट्याने आळंदीचा हरवडा केलाय नुसता. श्वानमूत्राप्रमाणे पोर फिरले आहेत जशी काही. वेद म्हणणाऱ्या जिभेला हे शब्द शोभत नाही. माझी शोभा करतोस? थांब तुझं डोकंच फुटतो आता. दगड मारण्या इतकं दगडाचं मन बनवणारा धर्म ब्राह्मणांनी तरी पत्करू नये. मला धर्म शिकवतोस? संन्याशाचं पोरट तू, तू मला धर्म शिकवतोस? जाऊ द्या विसोबा. अहो त्या वेड्या पोरांच्या नादी काय लागता? शेण नाही खात ती वेडी व्हायला. तुम्ही तुम्ही आनंदीतल्या सगळ्या लोकांनी त्याला भिक्षा घालून माजवलंय. बा ज्ञानदेव, मोठ्या माणसाला उलट उत्तर देऊ नयेत. जाऊ दे विसोबा. अरे वर कुठे घेऊन चालला? मला आता अगोदर आंघोळ करायला पाहिजे. अरे 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 वर कुठे घेऊन निघाला? घरी जाऊन काही सुट्ट्यासारखा बसू? पाण्यात पुष्कळी मारून निघायला पाहिजे मला. अरे खाली घेऊन चला रे, खाली घेऊन चला. अरे पिंडा काढा रे, त्याशिवाय शुद्ध नाही समजत नाही तुम्हाला. अरे तुम्ही कोरडेच. एका बोल तिची घागर फुली.
आणि तिला ढकलं आणि ते वेसोबा तेच मला शिवले त्यांनीच मला दगड मारला. बाबा आम्हाला सगळे लोक असं काव करतात. आता कुठे निघायचं ते? आपण आजारी जरा स्वस्थ पडाव. कसा स्वस्थ पडू? ज्ञानदेवाला भिक्षा मिळाली नाही, तुम्हाला पाणी मिळाले नाही, लोक मुलांना दगड मारू लागले. मान खंडना तरी किती सोसायची, जिवंत राहायची देखील पंचायत झाली. एकदा सूक्ष्मोक्ष करून घेतोच, आता जातो ब्रह्मवृंदाकडे, त्यांची प्रार्थना करतो आम्हाला पावन करून घ्या. बाबा कुठे जाता? अरे निवृत्ती सोपा, आम्ही ब्रह्मवृंदाकडे जाऊन येतो. आता तुमच्या मुंजी करायची आहे त्याचे मुहूर्त विचारून येतो आम्ही. रडू नको ना. विठ्ठल पंतांच्या शुद्धीकरणासाठी आपण जमलो आहोत, त्यासंबंधी सर्वांनी सहानुभूतीने विचार करावा. संन्यास आश्रमाची विटंबना म्हणजे काय लहानसान पाप आहे? अहो पण चांगली चांगली माणसं देखील चुकतात. हो बिचाऱ्या विठ्ठल पंतांना धर्मशास्त्राप्रमाणे प्रायश्चित्त मिळालंच पाहिजे. हो पाहूया आता गंगाधर शास्त्री काय निर्णय देतात. विठ्ठलपंत, या आज्ञावल्क्यातही तुम्हाला शुद्ध करून घ्यायला आधार नाही. बरोबर आहे, असेल कुठून? विठ्ठलपंतांना शुद्ध करून घ्यायला आधार नाही, आश्चर्य वाटतं मला. तुमच्या विठ्ठलपंताच्या पातकाला जगात तोड नाही, जगात. धर्मांतर करणाऱ्या ब्राह्मणाला देखील आम्ही शुद्ध करून घेतो आणि याला शुद्ध करून घेता येणार नाही. नाही येणार, नाही येणार, सहस्र वेळा नाही येणार. आमच्या आश्रमधर्माची विटंबना करणारा हा ब्राह्मण मुलंबाळ झालेल्या या भ्रष्ट संन्यासाला तुम्ही शुद्ध करून घेतलं तर संन्यास आश्रमाची तुम्ही धर्म मार्तंडच विटंबना करता असं होईल. आणि मग काय होईल? जो उठेल तो संन्यास घेईल आणि बायको हवीशी वाटली की त्या गळ्याला मिठी मारी. दिवसा संन्यासी, रात्री विलासी, अशा ब्राह्मणांनी आळंदी फुलून जाईल नुसती. विठ्ठलपंत, धर्मशास्त्राप्रमाणे तुम्हाला शुद्ध करून घेता येत नाही. अंतर राहू दे, पण आमच्या मुलांची तरी आपल्याला दया येऊ दे. हो पण ती तुमची मुलं आहेत, अजून लहान आहेत ती. जगात त्यांना सगळं आयुष्य घालवायचं आहे, त्यांच्यावर विटरू नका. खरं आहे यांचं म्हणणं, त्या बिचाऱ्यांचा काय दोष? अहो यांच्याच पोटची आहेत ना ती. आमच्या पोटची आम्ही आमच्या अपराधासाठी आम्हाला पाहिजे ते प्रायश्चित्त सांगा. पण आमच्या सोन्यासारख्या मुलांना जगातून उठवू नका हो. त्यांच्या मुंजी होतील असा शास्त्रार्थ काढून द्या. एवढी भिक्षा घाला आम्हाला. विठ्ठलपंत धर्मनिष्ठुर आहे आणि मला देखील निष्ठुर व्हायला पाहिजे. मी धर्मशास्त्राप्रमाणे तुम्हाला निर्णय देतो, संन्यासाच्या मुलांच्या मुंजीना शास्त्रात आधार नाही, तुम्हाला शुद्ध करून घेता येत नाही आणि तुमच्या अपराधाला देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरं प्रायश्चित्तच नाही. Thank you.
आपल्याला भिक्षा मिळाली नाही आणि घरातही काही नाही. आई आल्याबरोबर भूक लागली भूक लागली म्हणू नका. हा तिला फार वाईट वाटेल. आम्ही नाही तसं. बाबा बाबा ठरला मुंजीचा मुहूर्त. ठरेल की आता. बाबा आज मला कुणी भूक लागलीच नाही. बघा की माझं पोट कसं तुडून भरलंय. शुद्धी बद्दल काय म्हणाला ब्रह्मवृंद? काय म्हणणार, त्यांनी अगदी आस्थेनं सगळे धर्मग्रंथ पाहिले. पुण्यरूपायच झाला त्यांचा. पवित्राच्या संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात घंगळत येणारा मीच पहिला ब्राह्मण आहे. तेव्हा धर्मव्यवस्थेत तरी त्याला प्रायश्चित्त येणार कुठून? मग आपल्याला शुद्धी नाहीच तर? असंच काही नाही ज्ञानदेव. अंतःकरणानं शुद्ध असलेल्या मनुष्याला परमेश्वर काही दूर लुटीत नाही.
पण माणसाने तरी माणसाला दूर का लोटावं? परमेश्वराच्या घरी स्त्री पुरुष अस्पृश्य अंत्यत सगळे सारखे आहेत असं भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलं आहे ना? होय, पण भगवंताने गीतेत सांगितलेला हा माणूस धर्म रूढ धर्माखाली दडपून गेला आहे. मग कुणीतरी तो वर काढायला नको का? धर्म मार्तंड म्हणून घेणारा या ब्राह्मणाने तो लोकापुढं मांडून जगाची दुःख नाहीशी करायला नकोत का? त्याची त्यांना काय आवश्यकता? पराच्या गादीवर लोणारे उघड्यावर पडलेल्या माणसावर पांघरून घालण्याचे श्रम कशाला घेतील? गांजलेल्या लोकांनीच गांजलेल्या लोकांची दुःख नाहीशी केली पाहिजे. रूढ धर्माखाली चेंगरलेल्या लोकांना सहज समजेल अशा मराठी भाषेत गीता धर्म कुणीतरी सांगितला पाहिजे अगोदर. गीता धर्म आम्ही सांगू. कसलीही संकट सोसू, धर्मवेड्यांचे दगड सोसू, धर्म मार्तंडांचा छळ सोसू, पण मनुष्याला मनुष्याला धिक्कारू नये हा गीतेतला धर्म लोकांना सांगू, जगाला सुखी करण्यासाठी तो जागू. यासाठीच परमेश्वरानं तुम्हाला आम्हा अभाग्यांच्या पोटी घातला आहे की काय कोण जाणे. परमेश्वरा, बाबा
विचार करतोयस? आपल्याला शुद्धी मिळवलीच पाहिजे. शुद्धी कशाला? परमेश्वराच्या अविनाशी स्वरूपात आहोत आपण. आपल्याला शुद्धीची काय आवश्यकता आहे? गीतेतला माणूस धर्म रूढ धर्माखाली दडपून गेला आहे, तो तुम्हीच लोकांना सांगायला पाहिजे. हे बाबांचे शब्द माझ्या कानासारखे घुमत आहेत. समाजात माणूस धर्माचा प्रसार करून बाबांच्या आत्म्याला शांती देणं हे मोठंच कार्य आपल्या शिरावर आहे. धर्मधर्म म्हणून अधोगतीला चाललेल्या समाजाची आपण कशा रक्षिती बाळगा? त्या समाजात आपण जन्म घेतला आहे म्हणून समाज चुकतो आहे, तो अधोगतीला चालला आहे हे दिसत असून आपण अलिप्तपणानं त्याची नुसती गंमत पाहणं योग्य नाही. चुकीची वाट चालणाऱ्या समाजाला योग्य मार्ग दाखवणं समाजातल्या प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. म्हणून आपल्याला समाजात शिरलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला शुद्धी मिळवली पाहिजे.
पण आपल्याला शुद्ध करणार कोण? आत्ता तसा काय फरक झालाय आपल्यात? फरक? आई बाबांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, आपण पोरके झालो, ही एवढी ओढी मुलं आई बापाविना निराधार झाली. दादा, आपल्या आई बाबांना ज्याने प्रायश्चित्त सांगितलं त्यांना आता सुद्धा आमची दया येणार नाही. आपण त्यांच्याकडे गेलो तर ते आता सुद्धा आपल्याला दूर नव्हती. दादा, मला शुद्ध करून घेऊ नका पाहिजे तर. पण दादाची, अण्णाची, नानाची म्हणजे करा, मग तरी त्याला दया येईल ना. त्यांच्या अंतःकरणात दया असती तर आपली अशी दशा का झाली असती? कुणाकडे जाऊन काही उपयोग होणार नाही. काय रे? काका, ही पिल्लं बघा, वाटेवर अशी ओरडत पडली होती. अरे अरे, फारच लहान आहेत की ग मुकी बिचारे, कसं समजणार काय होतंय ते? यांना भूक तर लागली नसेल. खरंच, थांब, आपण यांना थोडं दूध पाजूया. यात कसला मारणी पडा ग, पहा तरी किती दिनवाले दिसत आहेत ती. बिचाऱ्यांची आई कुठे गेली आहे कोणाला माहित? आई बाप नसलेली पोरकी मुलं सुद्धा फार असतात नाही काका? हो बाळ, मुक्या जनावरांना माणसांचा तरी आधार असतो. पण आई बाप नसलेल्या पोरक्या मुलांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं? कुणाच्या म्हणजे माणसानंच त्यांची दया आली पाहिजे. खरंच किती किती चांगलं होतं काका, तुम्ही अगदी देव म्हणत आहात. पोरकी मुलं तुमच्या पुढे आली तर तुम्ही त्यांच्यावर दया कराल, त्यांना अगदी जवळ कराल, अगदी आपल्या मुलाप्रमाणे वागवाल त्यांना. होय ना? होय ना? होय ना काका? चला अगं, पण कुठं? मी नाही तिकडे मुकाट्या ना. चला चल सुका, चल मुकता, चला असं कहो काका, चालणार का ते? पुत्राची पिलं तीन वाणी बघून तुम्हाला दया आली, दूध पाजलं त्यांना, आणि हे सोन्यासारखी मुलं अगदी उशार पडलेली. काका, काका यांना दूर लुटू नका हो, तुम्हीच दया करा यांच्यावर, शुद्ध करून घ्या हो यांना. बा, माझ्या अधिकारात मला काही करता येणार नाही.
आपण जर असं म्हटलं तर आमच्या सारख्याने काय करावं? काय करावं? एकच मार्ग सुचतो मला, मुलानो पैठणला जा तुम्ही, ते धर्मपीठ अधिकारी आहे, तुम्हाला शुद्ध करून घेतलं तर तेच घे, आणि त्याचा निर्णय आम्हा आनंदी करानाच काय, पण साऱ्या जगाला मान्य होईल. पण पैठण सारख्या परक्या गावात आम्हाला विचारणार कोण, आणि तिथल्या धर्मपीठावर आमची दाद तरी कशी लागणार? काका काका, तुमची तिथे पुष्कळ ओळख असेल ना, कुणाल तर पत्र द्या तुम्ही यांच्या जवळ, बिचारीना तितकं सोपं होईल. जाच काका पत्र, नाही म्हणू नका. बरं बरं, पैठणच्या विद्याधर शास्त्रांना मी पत्र देतो, तेच तिथले धर्मगुरू आहेत. पैठणचे विद्याधर शास्त्री यांना शुद्ध करून येतील ना काका? हो हो. काका यात लिहा त्यांना, यांना शुद्ध करून घ्या म्हणून. बरं बरं. Thank you.
आम्हाला विद्याचं शास्त्रांना भेटायचं. पाणी पाणी एकूण तुम्ही संन्याशाची मुलं याना शुद्ध करून घेण्याकरता गंगाधर शास्त्र्यांनी आमच्याकडे पाठवलं आहे. तेव्हा ब्रह्मगुंड आणि धर्मग्रंथांचं अवलोकन करून यांच्या शुद्धीकरणाला शास्त्रात आधार आहे किंवा नाही हे सुचवावं. संस्काराने तुम्हाला ब्राह्मण करून घेता येत नाही. मग आम्हाला पुढे कोणता मार्ग? मार्ग हे पहा, आम्हाला आमच्या धर्मशास्त्रांचाही बोध राखला पाहिजे आणि पैठणकरांचीही प्रतिष्ठा राखली पाहिजे. या सगळ्यांचा विचार करून आम्ही तुम्हाला मार्ग सुचवतो. तुम्ही आहात तसेच राहून परमेश्वर चिंतन करीत जा. अनन्य भक्तीनं कृष्ण परमात्म्याचं अखंड भजन करा, म्हणजे सर्व पापांचा नाश होऊन तुम्ही शुद्ध व्हा. वाईट वाटून घेऊ नका, तुमच्या बाबतीत आम्हाला दुसरं काहीच करता येत नाही. का? कारण धर्मशास्त्राप्रमाणे तुम्ही भ्रष्ट आहात. आम्ही भ्रष्ट कसे? संन्याशाची मुलं आहात तुम्ही. तुमच्या वडिलांनी दोन्ही आश्रमांची विटंबना केली आहे. त्याबद्दल त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलंच आहे. त्यांच्या मुलांना देखील सुळी द्यावं असा तर शास्त्रार्थ नाही ना? शास्त्र नाही ते सांगायला आम्ही काय शत्रू आहोत तुझे? असं संतापू नका आमच्यावर. आपण आमचे धर्मपिते व्हाल ह्या मोठ्या आशेनं आम्ही आपल्याकडे धाव घेतली. आम्हाला जगातनं उठवणं किंवा आमच्या जन्माचं सार्थक करणं सर्वस्वी आपल्या हातात आहे. हे सगळं खरं, पण धर्मशास्त्रात संन्याशाच्या मुलांना मुंजीचा अधिकार नाही, त्याला आम्ही काय करणार? सगळ्या धर्मशास्त्राने असं सांगितलं आहे. हो हो, सगळ्या धर्मशास्त्राने असंच सांगितलं आहे. शास्त्रकारांच्या वेळी असली भानगडच निघाली नव्हती
पण ते काय पुढचं सांगणार आपलं? मग आपला निर्णय धर्मशास्त्रांना धरून नाही तर? धर्मशास्त्रांच्या सारासार विचाराचा हा निर्णय आहे. धर्मगुरूंच्या सारासार विचाराचा निर्णय धर्माची थोरवी वाढवणार असला पाहिजे. संन्याशाच्या पोराला धर्मात घेऊन धर्माची थोरवी वाढेल की कमी होईल? परिस्थितीप्रमाणे धर्मबंधन सैल करून किंवा त्यात बदल करून देखील धर्मगुरूंनी आतापर्यंत धर्माची थोरवी वाढवली आहे. मोठा आलाय अक्कल शिकवायला. संन्याशाची पोरटी तुम्ही. गंगाधर शास्त्र्यांनी पत्र दिलं म्हणून एवढा तरी विचार केला आम्ही. धर्मगुरूंच्या पायपोसाजवळ सुद्धा उभारण्याचा अधिकार नाही तुम्हाला. हेच ऐकायला आम्ही इतक्या लांब आलो. पैठणचं धर्मपीठ हेच सांगून आम्हा चार पोरक्या मुलांची हत्या करणार. परमेश्वर सगळ्या विश्वात भरला आहे. सर्वाभूती आत्मा एकच आहे हा भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलेला माणूस धर्म तरी आपल्याला मान्य आहे ना? मग आम्हाला शुद्ध करून घेणं आपल्यासारख्या धर्मगुरूंना का अवघड वाटावं? वा मोठा शहाणा आहेस की. वेदांताचा शब्दशः अर्थ घेतला तर जगातले सगळे व्यवहार उद्या बंद करावे लागते. साप विंचू कुत्र मांजर गाढव घोडं सगळ्यात एकच आत्मा आहे म्हणून सगळीच माणसं आहेत असं म्हणजे उद्या. मी सर्वाभूती आत्मा एक आहे. सर्वाभूती आत्मा एक आहे. बघ बघ बाहेर तो रेडा चाललाय. ए अंत रेडाला इकडं. त्याचं नाव देखील ज्ञानात आहे. मग त्यातून तुझा आत्मा एकच का? होय एकच आत्मा सर्व रूपाने नटला आहे. त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. असं मग थोड बघू त्याला तुझ्यासारखी वाचा. अरे रे अरे तरी डायलेक्ट चला थोड बघू त्याला वाचा. बघू याला वाचा थोड. ओम सहस्र शिरेखा पुरुखा. हा हा तोंड बंद करा गोदा. वेद म्हणण्याचा तुला मुळीच अधिकार नाही. का? आमची तुला आज्ञा आहे वेदातला एक अक्षर तू उच्चारू नकोस. परमेश्वराची प्रार्थना करण्याचा अधिकार सगळ्या जीवांना आहे. ओम सहस्र शिरेखा पुरुखा सहस्राक्षा सहस्रपात आगनिमीळे पुरोहितां यज्ञस्य देवमृत्विजम् होतारं रत्नधातमम् अगनिपूर्वेभिर्ऋषिभिरीट्योतनैर्ता सदेवाम् एह वक्षति अगनिना रईमाश्नवत कोशमेव दिवे दिवे यशसौ वीरवत्तमम्. ज्ञानेश्वर आम्ही ओळखलो नव्हतो तुम्हाला. तुम्ही मुरत ब्रह्मवेत्ते खरी ब्राह्मण. आम्ही ब्राह्मण्याची नुसती प्रतिष्ठा मिळवतो. क्षमा करा. खरोखर तुमच्या रूपानं परमेश्वरानाच अवतार घेतला आहे. तुम्हाला प्रायश्चित्त देऊन शुद्ध करून घेणारे आहो. पण लौकिकासाठी तुम्ही शुद्धीपत्र मागता आम्ही ते तुम्हाला निश्चितपणे देतो. मिळाली तुम्हाला शुद्धी? झाल्या तुमच्या मुंजी? मुंजी नाही झाल्या. शुद्धीपत्र मिळाले. शुद्धीपत्र मिळाले आहे ना? चला आमच्या घरी. मीच बाबांना सांगते तुमच्या मुंजी करायला. चला. आई ऐक बाहेरच्या अगोदर ज्ञानदेव मुक्ता सगळी आली. शुद्धीपत्र मिळालंय ते नाही. चल या या.
आपल्या आशीर्वादाने आम्हाला यश मिळालं. शुद्धीपत्र आणलंय ते बघून विसोबान आनंद होईल नाही? सगळ्यांना होईल बाळानो. बरं, पण दमून आलाय तुम्ही, फराळ करा थोडा अगोदर. मम्मी मम्मी अग नमुताई वाडा म्हणाव काय काय बघतोय मी हे माझ्या घरात अगदी स्वयंपाकघराची मारण्याची पोर भ्रष्टाचार भ्रष्टाचार झाला सगळा आणि तू माझ्या घरात इतकी म्हातारडी झालीस आणि एवढी सुद्धा आजकाल शिकली नाही सारा घर मिटावून टाकलं अरे पोर्टे तू का त्यांच्या जवळ बसलीस आणि पोर्ट्यानो लादा नाही वाटत माझ्या घरात यायला प्रभात आलते इथून तुम्ही मिटालेली भांडी सुद्धा नकोत माझ्या घरात बाबा हे पहा शुद्धीपत्र. थोडं शांतपणानं घ्यावं, पैठणकरांनी त्यांना शुद्ध करून घेतलं आहे. माई चमत्कार करून मिळवलेलं शुद्धीपत्र आहे काय? त्यात जादू टोण्याने मिळवलेली शुद्धीपत्र मानली तर उद्या महाराज अंगातली गाडून सुद्धा ब्राह्मण बनून आमच्या डोक्यावर नाचू लागतील. पुष्ट्या पत्रावरची सुद्धा किंमत नाही या शुद्धीपत्राला. मूर्ख काय लिहिलं या म्हणे यांना शुद्ध करणारे आम्ही कोण? चमत्कार करून तुम्ही त्यांच्या डोळ्यात धूळ फेकली आणि हे असलं शुद्धीपत्र देऊन त्यांनी तुमच्या डोळ्यात धूळ फेकली. तरी म्हटलं पैठणचे इतके विद्वान ब्राह्मण अगदीच कसे हे झाले? पण नाही अहो गंगाधर शास्त्री या पहा पहा यांना मिळालेलं हे म्हणे शुद्धीपत्र. बरं झालं सगळे लोक ऐकतच इथे जमणार. शास्त्री बाबा वाच आहे ही पोरं म्हणे प्रायश्चित्ताच्या पलीकडची आहे. आम्ही तरी तेच म्हणत होतो प्रायश्चित्त सांगितलं नाही दिलं नाही शुद्ध केलं नाही. अहो यांच्याशी नेहमीचे व्यवहार करावेत असं सुद्धा म्हटलं नाही यात. सांगा सांगा गंगाधर शास्त्री याला शुद्धीपत्र म्हणाल का तुम्ही? याला शुद्धीपत्र म्हणायला आम्ही काही गहाण ठेवली नाही आमची बुद्धी. बरोबर बुद्धी विद्वत्ता शब्दांच्या मागची भावना आणि अंतःकरण न ओळखता शब्दांचा अक्षरशः अर्थ घेऊन विपर्यास करण्यातच बुद्धीचा आणि विद्वत्तेचा उपयोग होऊ लागला तर ती बुद्धी ती विद्वत्ता आणि ते लोक जगात नाही ते होणं चांगलं म्हणजे जग तरी सुखी होईल. तुझ्यासारख्या शेंबड्या पोरानं जगाच्या सुख दुःखाच्या गोष्टी सांगायला नको. आमच्या बुद्धीमुळे आणि विद्वत्तेमुळे धर्माचं स्वरूप अचल राहिलं आहे. आमच्यासारखी बुद्धिमान आणि विद्वान माणसं असती तर सगळे लोक अधर्मी झाले असते हाहाकार उडाला असता जगात. तुमचा हा अहंकारच लोकांच्या नाशाला कारण होणार आहे. तुमच्यासारखे धर्म मातंड या असल्या घमेंडीमुळे अज्ञान भोळ्या भाबड्या लोकांना दुःखाच्या खाईत लोटणार आणि आपणही जाऊन पंढा. हे पंढा पंढा आपल्या चांगल्या लोकांनी नाही नाही ते वंदा बोलतोय कुठल्या जन्मे पाप फिरशील दादा गुणंदा ज्ञानदेव.
दादा तुम्ही म्हणत होता तेच खरं. हा समाज नको, हे लोक नकोत, आपण एकटेच आपल्या मार्गाने जाऊ. या देवा, मला सुद्धा एक वेळ वाटत होत की आपण एकटेच आपल्या मार्गाने जावं, पण ही परिस्थिती बघून तू म्हणत होतास तसंच केलं पाहिजे असं मलाही वाटू लागलंय. तू निराश होऊ नकोस आणि वैतागाच्या भरात तू आपलं ध्येय सोडू नको. मार्ग तेवढा बदल. कोणता मार्ग? समाज आज तुला आपल्यात घेत नाही तर समाजच आपल्याकडे येईल असं तू कर, म्हणजे तुला तुझ्या इच्छेप्रमाणे त्याला योग्य मार्ग दाखवता येईल. सगळी मानवजात एक आहे, माणसानं माणसाचा धिक्कार करू नये. हा माणूस धर्म, भगवंताने सांगितलेला हा भागवत धर्म तू लोकांना इतक्या प्रभावीपणानं सांग की ते आपोआप त्याच्याकडे ओढले जातील, त्यामुळे लोक सुखी होतील आणि तुझी इच्छा पूर्ण होईल. पण दादा हे करणार कसं? विद्वान आणि बुद्धिमान लोकांची अंतःकरण कर्मठपणानं कठोर झाली असली तरी सगळेच लोक भावना शून्य झालेत असं समजू नकोस. परमेश्वरावर भाव ठेवणाऱ्या लोकात तू आपल्या कार्याला प्रथम सुरुवात कर. कुणाची रा तुम्ही? अजून जिमनीत न बी वर आला नाही सा? आणि असं उन्हातानातलं पायात नाही अंगात नाही असं चालला सा कुठं? चाललंय असंच कुठंतरी. होय पण कुठं? वाट दिसेल तिकडं. धर्मनिष्ठांचे काटे बोसणार नाही तशा ठिकाणी. काय बोलला सा? धरम धरम निसत. तुम्हा बामण्याची भाषातले बंगा कवा कवाची पामनासनी बी उमगत नाही म्हणतात. आम्ही ब्राह्मण आहे बाबा. मला फसवतायचा होय? अरे पोरानो, मला तुमची इज्जा येत नसली तरी माझ्या आईबानं मला एवढी एवढी अक्कल पाजली. तुम्ही पामनं तशी लपाट बोलायला लागला सा म्हणजे काय स्वप्नच की? खोटं नाही सांगत, आम्ही ब्राह्मण आहोत पण ब्राह्मणीच जाती बाहेर टाकलंय आम्हाला. तुम्हाला जाती बाहेर टाकलंय? अरे 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 थांबा हा बाबानो. अरे आपल्या गोजीरवाण्या पोरांची ती तिसरी दया आली नाही. माणसं नवत राखूस आहेत ती. चला तुम्ही माझ्या या. माझी बी चार पोरं बळ आहे ती, तशीच तुम्ही बी पोरा पोरात खेळा खा प्या सुखात मोठ बसा बसा. हे बाया ज्ञानदेवा पाहिलंच हे भाबड अंतःकरण भूतदयेनं कसं तुडून भरलंय. भूतदया माणूस धर्म भागवत धर्म तरी यापेक्षा काय वेगळा आहे दादा? हा प्रेमजीव बघून आपण आपलं ध्येय लवकर गाठू असं मला वाटू लागलं आहे. माणूस धर्म धर्म. कशाला विचार करताय सा त्याचा? तिनं माणूस जन्म दिलाय, माणसा परमाने वागायचं, दिसभर कष्ट करायचं, मुक्या जीवाला चारा पाणी द्यायचं, घरात चार पोरं बळ आहे ती तेसनी खायला घालायचं मग आपण खायचं, समद्यासनी आपल्या जीवावानी जपायचं आणि तो बोलविल ते दिसी निघून जायचं. मेल्यावर कायचं धर्माचा विचार, जाळायचं का पुरायचं. तो बी आपल्याला करायला नको, माग राहिल्याने करत्यात तो. आम्ही दैवाचे दैवाचे शेत कधी दे करू काम स्मरू नाम मुखी राम हरी रे
मुखी राम हरी रे आम्ही दैवाते दैवाते शीत कधी रे करू काम स्मरू नाम मुखी राम हरी रे मुखी राम हरी रे प्राणावाने फिरती रानी झुपनिया बैल गुनी झुपनिया बैल गुनी कष्ट केलं नांगरुनी कष्ट केलं नांगरुनी देवाची स्वारी आली मिरगावरी रे देवाची स्वारी आली मिरगावरी रे आम्ही दैवाते दैवाते शेत कधी रे करू काम स्मरू नाम मुखी राम हरी रे धान्याची पेर झाली धान्याची पेर झाली लक्ष्मीनं कृपा केली लक्ष्मीनं कृपा केली मोत्याची रास दिली मोत्याची रास दिली शिवारी पीक डोले शिवारी पीक डोले राजा परी रे आम्ही दैवाते दैवाते शेत करी रे आम्ही दैवाते दैवाते शेत करी रे करू काम करू राम मुखी राम हरी रे मुखी राम हरी रे नात त्याती पोर थोर बागडती दूर ढोर नात त्याती पोर थोर बागडती दूर ढोर चला जाऊ समजा मोर चला जाऊ समजा मोर बिगी 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 गाडी हाकू खळ्यावरी रे बिगी 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 गाडी हाकू खळ्यावरी रे बिगी 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 गाडी हाकू खळ्यावरी रे घ्या हे सिंगापूर घ्या तोर बामणाच्या घरातनं पाणी घेऊन चाल येतो खा अण्णा मला फार ताण लागले रे चल त्या विहिरीवरनं आपण पाणी पिऊन या हा पाणी अरे अरे मुक्ताने गेलो कुठे आहे ती पाणी प्याला गेलं त्या हिरीवर त्या हिरीवर अरे माझ्या कर्म अरे ती हिर भूताने झपाटली की ए गेनू ए मुक्ता ए गेनू भैरव भैरव तुका ह्या हिरीचं पाणी प्यालास हो पाणी चांगलं आहे तुझं काय बी दिसलं नाही तुम्हाला असला आवाज बी ऐकू आला नाही तुम्हाला तुम्हाला कोणी भ्यादावलं नाही तुम्ही सगळे असं का विचारता अरे माझ्या बाबा ही हिर भूतात किन भरली आहे नुसतं नाहीतर गावाजवळची एवढी मोठी विहीर सोडून दोन कोसावरनं नदीचं पाणी कशाला आणतील लोक पाण्यापैत्र गाव वसड पडायची येळ आली आहे मला तर तिथं काहीच दिसलं नाही काही नाही तिथं चला तुम्ही बघा मुक्ता कुठे आहे
काही नाही, उगीचच आम्ही घाबरतोया. चला प्या प्या पाणी प्या. तुम्ही हायचा तरी कोण? तुम्ही आला का? अरे हिरीचं भूत नाहीचं झाली. अरे भरा भरा पाणी हातात, भूत नाही नाही आता नाही. या 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 या. खरंच तुम्ही द्या. देव तुम्हा प्रत्येकात देव आहे. तुमच्यात आहे, यांच्यात आहे, जनावरात, किडा मुंगीत, प्रत्येक वस्तू मात्रा तो भंग राहिला आहे. त्या कृष्ण परमात्म्याचं तुम्ही चिंतन करा आणि त्यानं सांगितलेल्या माणूस धर्माप्रमाणे आचरण ठेवा, म्हणजे तुमची भीती, तुमची संकट, तुमची दुःख सगळी नाहीशी होती. एक तत्व नाम गृहधरी माना, एक तत्व नाम गृहधरी माना, हरि से करुणा येईल तूती. एक तत्व नाम गृहधरी माना, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, राम कृष्ण गोविंद, राम कृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद. वाचे श्री सद्गंद जपे आधी, वाचे श्री सद्गंद जपे आधी. एक तत्व नाम गृहधरी माना, नाम परते तत्व नाही रे अन्यथा, नाम परते तत्व नाही रे अन्यथा. वाया आणि का पंथा वाया दासी धनी, एक तत्व नाम गृहधरी माना. ज्ञान देव मौन जप माळ अंतरी, धरो निश्रीहनी जपे सदा, धरो निश्रीहनी जपे सदा. एक तत्व नाम गृहधरी माना, एक तत्व नाम गृहधरी माना, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, 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 राम कृष्ण गोविंद. Thank you.
भागवत धर्माचं रूप आहे. आमच्या सनातन धर्माचं ते खरं स्वरूप आहे. लहान थोर, स्त्री पुरुष, स्पृश्य अस्पृश्य सगळ्यांना परमेश्वराची भक्ती करण्याचा अधिकार आहे. भक्तीनं मनुष्याच्या अंतःकरणातील द्वेष, हेवा दावा सगळे दुर्गुण नाहीसे होतात. प्रत्येक जीवात परमेश्वर दिसतो, प्रत्येकाला मोक्ष मिळवता येतो. हाच धर्म भगवंतांनी ज्या गीतेत सांगितला आहे ती गीता आता मी मराठीत सांगतो. ये मराठीयेचिया नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा आपुलेनी स्नेह पल्लवे माते पांगुरविशील सदैवे तरी आताची हे आघवे निर्मीन माये मोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा हे उपदे आणि नाशे ते माया वशे दिसे ये रवी ते धर्म जात आघवे युगा युगी म्या रक्षावे ऐसा ओघहा स्वभावे आद्य असे माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही फैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन सुवर्णाते मणी केले ते सोनियाचे सुती ओविले तैसे म्याजिये भक्ति विना तप्रत्री बरे ते भूत तेते मानिजे भगवंत सीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाते मचित आत्मा जेणे हस्तगत रत्न होय जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे नमे अगं नमे अगं नमू ताई अगं नमू कुठं आहे मी सांगत नव्हतो तुला नमी तर नशीब आम्हाला समजायचं नाही म्हणून आठवा आठवा लवकर मी आणि नमी आताच निघणार घरात चांगला नवरा मुलगा आढळला आलाय वाटतं अगं चांगला काय उत्तम आता उत्तम घरात गडगंज संपत्ती आहे गुरं आहे ढोर आहे मुलगा काय सूर्यासारखा आहे उगीच नाही मुलगी इतकी वाढवली
नमिता आणि त्याचा जोडा असा शोभे लक्ष्मी नारायणासारखा. असं पहा बाबा. लाजून कसं भागेल. तुम्हीही असंच करीत होता. पण कुठल्या तळ काढू दे तरी. तुम्ही सांगितलंच नाही होय तुला. निवासाचे नागेशराव कुलकर्णी, त्यांचा एकुलता एक मुलगा हरिपन. नमुताई जाबाळ गंगाधर शास्त्र्यांना म्हणावं नेवाशाला जायची तयारी करा. आदित्य विश्व वसवस्तु. आदित्य विश्व काका आपल्याला नेवाशाला जायचं आज. बराच हर्षवाई झालेला दिसतोय तुला. लग्नाचं ठरलं वाटतं. चला तुम्ही सुद्धा थट्टा करायला लावला की ज्ञानदेव निवृत्ती तिथंच आहेत. त्यांना भेटायला सापडेल. फार फार दिवस झाले त्यांना बघून. आता ते किती थोर झालेत काका. लोक त्यांना फार मान देतात म्हणे. असं ऐकतो खरं. तो गीतेवर प्राकृतात प्रवचन देतो आणि ती ऐकायला चहकडचे लोक तिथे जमतात म्हणे. आनंदीचे लोक सुद्धा फार जातात काका. आणि एकदा गेले की रंगतातच तिथं. ज्ञानदेवानं सगळ्यांना अशी मोहिनी घातली ते पाहिलं का. शिवाय स्वयंपाक पाणी होय नव्हे. मग काय नागेशराव पसंत आहे ना मुलगी. छत्तीस गुण जमत आहेत. आहे शंभर मुलीत पसंत पडण्याजोगी आहे मुलगी. गरीब ब्राह्मणाचं पाडस पदरात घ्या. बर हो जा बाळ. समता वर्तावी. समता वर्तावी. अवंता खंडावी. देणेची पदवी. मोक्ष मार्ग. नित्य सुख घ्यावे. नामची अनुभवावे. ज्ञानदेव. नमुताई. नमे नमे कार्तिक शुद्धवर आहेस का तू. काय विसवा शोभत का तुमच्या कुळाला हे. नाही पण कार्ते ऐकलं. हे पहा नागेशराव आपण काही मनात आणू नका. हा ज्ञान आमच्या आळंदीचाच. लहानपणची यांची ओळख. तेव्हा त्याला पाहिल्याबरोबर गेली असेल त्याच्याकडे. लहानच आहे ती अजून. ही लहान आणि आमच्या समोरून उठून ज्याच्याशी बोलली तो घोडा तोही लहानच वाटत. वा वा विसोबा हेच तुमच्या घरचं वळण. नाही असल्या घराण्याशी संबंध जोडायचा नाही मला. नाही पण नमे नमे कार्ते कादळ फासलं माझ्या तोंडाला. नाही हो नागेशराव तशी नाही ती. चांगल्या वळणाची आहे. तू मुलगी नव्हेस. सात जन्माची वैरीण आली आहेस माझ्या पोटाला. गाढवे एवढी सुद्धा अक्कल नाही. नाही हो नागेशराव लहान आहे ती. मूर्ख आहे तशी ती शाणी आहे हो. पण याच वेळी तिची अक्कल कुठे गेली कोणाला ठाऊक. चांदाणी माझ्या आकृतीचे झेंडवडे काढलेस. दोनदा घातलास माझ्या टाळकी. बाबा जरा पाणी आण पाणी.
नागेशराव नाही म्हणू नका हो, तुम्ही नाही म्हटलं तर नाचक्की होईल माझी, कुणीही हिला पदरात घेणार नाही. विसोबा, वाईट वाटतं आम्हाला तुमच्याकडे बघून, पण हा संबंध कर्तव्य नाही आम्हाला. अहो, असल्या मुलीचं घरात काय लक्ष असतात, ती उठल्या सुटल्या ज्ञानेश्वराकडे जायची आणि त्याच्याशी बोलत बसायची. नमे नमे कारके बघ, पायापड त्यांच्या, नाक घास त्यांच्या पुढं, शपथ घेऊन सांगताना मी जन्मा चापोरच्या बरोबर बोलणार नाही म्हणून. आई बाबांचे पाय साक्ष ठेवून शपथ घेते, मी यापुढे सबन जन्मात ज्ञानदेवाशी बोलणार नाही. नागेश्वर, आता तरी छे 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 छे, आम्हाला हे लग्न कर्तव्य नाही. जे मन बुद्धी घर केले माझ्या ठाई, तरी सांगे मग काई, मी तू ऐसे उरे म्हणून दीप पालवे, सवेची तेज मालवे का रविबिंबा सवे प्रकाशू जाय, उचललेल्या प्राणा सरीसी इंद्रिये ही निगती जैसी, तैसा मनोबुद्धिपाशी अहंकारुये. ज्ञानदेवा, तू खरोखरीच ज्ञानाचा देव आहेस. भगवंतांनी सांगितलेल्या भागवत धर्माचा तू उद्धार केलास. तुझ्या तोंडून झरणाऱ्या अमृतवाणीनं हा एवढा जनसमुदाय तल्लीन होतो, सगळी दुःख विसरून जातो, हे पाहून कोणत्या आळंदीकराला तुझा अभिमान वाटणार नाही. ज्ञानदेवा, तुझ्याजवळ माझं एक मागणं आहे. तुम्ही सगळी भावंड आळंदीला चला, आळंदीकरांचे सगळे अपराध पोटात घाला. आळंदीकरांतर्फे मी तुमची क्षमा मागतो. सृष्टी माली सोनी याने उगवले भानुदेव, आनंदली अलका नगरी घराले ज्ञान देव, घराले ज्ञान देव, घराले ज्ञान देव. Thank you.
सगळे भेदभाव विसरून परमेश्वराचं नाव घेणं ह्यातच जगाचं खरं सुख आहे. प्रत्यक्ष भगवंतानेच म्हटलं आहे, उत्तमाते धरिजे अधमाते अव्हेरिजे हे काही तनेरिजे वसुधा जेवी गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष होनी मारू ऐसे नेरे चिगा करू तो ये दैसे काय हे तुझ्या या बडबडीमुळे सगळे लोक अधर्मी झाले आहे. जिकडे तिकडे भ्रष्टाचार चालला आहे. तुम्ही ब्राह्मणासारखे ब्राह्मण ढेणा महाराजा मांडीला मांडी लावून बसता. यांनी तर सगळ्या डोक्याला गुंडाळा आहे. विसोबा असा त्रागा करू नका. शांतपणानं ज्ञानदेवाचे चार शब्द ऐकले तर तुम्हालाही आमच्यासारखंच वाटू लागेल. आमच्यासारखे वाटू लागेल. मी अजून धर्म नाही सोडला तुमच्यासारखा. लक्षात ठेवा, या तुमच्या असल्या भावनेनं परमेश्वराचा कोप होईल सारे आळंदीवर. त्राही भगवान होईल तेव्हा तुमचे डोळे उघडतील. अरे ए बाजू हो अगोदर आता या आळंदीच काय होणार आहे कोणाला ठाऊक. सगळे लोक त्यात ज्ञानाच्या पाठी लागले आहेत. नाही म्हणायला तुम्ही आम्ही 10-5 टाळची काय ती शिल्लक राहिलो आहोत. आता काय तोड काढावी काही सुचत नाही. हे पहा विसोबा, परमेश्वरच आपलं पाठराक आहे. एक उत्तम संधी चालून आली आहे. कसली संधी? योगेश्वर चांगदेव 2 दिवसात पुण्यनगरीला येणार आहे. फार मोठं प्रस्थ आहे बरं ते. लाखो लोक त्यांचे शिष्य आहेत. आणि मुख्य गोष्ट म्हणजे आपल्या सनातन धर्माचे ते अभिमानी आहेत. हे सगळं त्यांच्या कानावर घालूया म्हणजे तेच आपल्याला मार्ग दाखवतील. आपण का आलात हे मी अंतर्ज्ञानानं ओळखलं. मग योगेश्वरांना सविस्तरपणानं सांगण्याचं कारण राहिलं नाही. आता आमचं एवढंच मागणं आहे, ज्ञानेश्वरानं आळंदीत अधर्माचा नुसता कहर उडवला आहे. त्याला पायबंद घालण्याला आपल्या वाचून कुणीही समर्थ नाही. तेव्हा योगेश्वरांनी आपल्या अधिकारवाणीनं लोकांना 4 उपदेशाच्या गोष्टी सांगितल्या तरच सनातन धर्माचं रक्षण होणार आहे. ठीक आहे, करतो मी व्यवस्था. हे पहा, तुम्ही आळंदीला जा. समस्त आळंदीकरांना आमचा निरोप सांगा की तुम्ही ज्ञानदेवादी लोकांच्या नादी लागून जो हा अधर्म माजवला आहे त्यात तुमचं कल्याण नाही. तुम्ही हा पंथ सोडून द्या आणि आपल्या धर्माप्रमाणे आचरण ठेवा, त्यातच तुमचं कल्याण आहे. तुम्ही सर्वांनी ज्ञानेश्वरापासून दूर राहावं अशी योगी ईश्वर चांगदेवांची तुम्हाला आज्ञा आहे. का ज्ञानेश्वरापासून आदित्य राहा आणि योगेश्वर चांगलं सांगणार आम्हाला. चांगलं आहे का भांग्यावर
योगेश्वरांच्या बद्दल असं काही भक्त सत्त बडबडू नका, जीवा धडकेल तुमच्या. अरे दादा, तुझा चांगदेव तुला असा लई मोठा, त्याच्या पायी आम्ही आमच्या ज्ञानदेवाला सोडावं भाई. अहो शिष्यवर, तुमच्या त्या चांगदेवाला म्हणावं आमच्या ज्ञानेश्वराच्या पुढे येऊन लोटांगणे झाला. काय काय कोणाबद्दल बोलतात? तुमचा हा उद्दामपणा योगेश्वरांना मुळीच सहन होणार नाही. ते महान तपस्वी आहेत, ते महान योगी आहेत, ते महान कोपिष्ट आहेत. वय वय हाय माय वय दादा, तुम्हाला किती उत्तर. तू राहिलास कामान राहा आणि ही बिचारी माणसं मात्र मरत आहेत, तुला काय त्यात. दादा, परमेश्वराचा असा हा कोप का झाला समजत नाही. खरोखरच मी लोकांना अधर्म शिकवला काय? आता कसा आला कंठस? या अधर्मी पोरट्याच्या आचेनं देव थोडं धावून येणार आहे. आता योगी राज चांगदेवाकडेच गेलो पाहिजे, त्याशिवाय हे लोक दुःखमुक्त होणं शक्य नाही. हो दुःखमुक्त होतील कसे? अधर्माचं हे मूळ तिथं आनंदी जिवंत आहे, त्याला योगीश्वर तरी काय करणार? अधर्माचं हे मूळ तळून टाकलं पाहिजे, त्याशिवाय तळून उपाय नाही. आमच्या नाहीस होण्यानंतर हे दुःखमुक्त होणार असतील तर मीच माझ्या हाताने आमचा नाश करून घेतो.
आनंद अवधा आनंद आनंद अवधा आनंद आदला गोविंद गोविंद मुकुंद सावला गोविंद गोविंद अवधा मुकुंद सावला आनंद आनंद अवधा बहुताज सांते सतोरे फलाना बहुताज सांते सतोरे फलाना भावनी भक्तासाठी घन निरवोळला आळंदीचा समाचार. आळंदीकरांची ज्ञानदेवावरील श्रद्धा फार ताणगी आहे. सगळे लोक इतक्या यातना भोगीत होते पण ज्ञानदेवाला सोडायला काही ती तयार झाली नाही. पण अधर्माचं ते मूळ नाहीसं झालं असेल एव्हाना. ते जळून खाक झाले असतील. नाही नाही योगेश्वर, चमत्कार चमत्कार. ज्ञानदेव आणि त्यांची भावंड जळत्या झोपडीत अगदी सुखरूप आहेत. असं मग ते कोणीतरी मोठे योगी असले पाहिजेत. मी त्यांना आत्ताच भेटायला जाणार. आटपा तयारी करा निघण्याची. आपण त्यांच्या भेटीला जाणार? आपल्यासारख्या जगतबंदी योगेश्वरांनी यकशीत पोराच्या भेटीला जायचं? आपलं नुसतं आज्ञापत्र गेलं तर ते तिकडे धावत येतील. ठीक, आपण त्यांना पत्रच लिहू. हा लिही. अनेक आशीर्वाद. थांब थांब, मोठे योगी आहेत ते, त्यांना आशीर्वाद कसा लिहिणार मी. लिही तीर्थस्वरूप. तीर्थस्वरूप? अजून त्याला मिसळ सुद्धा फुटलं नाही योगेश्वर. असं होय, मग लिहायचं तरी काय त्यांना? असं कर, कोरच पत्र पाठव. योगेश्वर चांगदेवानी आपल्याला हे पत्र दिलं आहे आणि त्याचं उत्तरही मागितलं आहे. बस सुपर. शिष्य 14 वर्षे तपश्चर्या करून चांगल्या अजून पत्रासारखेच कोरे आहेत. या कोऱ्या पत्रावरून चांगदेवांचं अंतःकरण स्पष्ट होत आहे. मी लिहितो त्यांना उत्तर. नाही तेची काय नेणो असे दिसे तेची कैसे नेणो दिसे असे तेची नेणो आ पैसे ते की होईजे निदे करते निदई जणे जागृती गिळोनी जागणे केले तैसे गुंफणे ज्ञानदेव म्हणे. इतकं भारू लिहिलंय यानं पण काही काही समजत नाही. त्याचं त्याला तरी समजलंय की नाही कोण जाणे. उगीच आगडबंब शब्द घालून शिष्टपणा दाखवतोय झालं. ते काही नाही, आपणच त्याच्याकडे जाऊया. त्यानं याचा अर्थ तरी सांगावा, नाहीतर शरण येऊन आमचं शिष्यत्व पत्करावं. चला आत्ताच निघायचो,
सगळ्यांना सांगा आमच्या बरोबर निघायला. आमचं सगळं वैभव त्यांना दिसलं पाहिजे, तो दिपून गेला पाहिजे आमच्या पुढं. चांगदेवांची स्वारी वाघावर बसून आपल्या भेटीला येते आहे. पण वाघावरून यायचं काय कारण? कारण अहंकार. आम्हाला दीपाचा पेट दिसतोय त्याचा. मग आपण त्यांना सामोर गेलेच पाहिजे. तपश्चर्येची, योगसिद्धींची आणि जीवसृष्टीवर सत्ता चालवण्याची मला घमेंड होती. योग सामर्थ्याच्या बळावर मी अघटित घटना करतो, पण दगडमातीच्या अचेतन भिंतीवर सत्ता चालवण्याचं आपलं सामर्थ्य माझ्यात नाही. व्यर्थ व्यर्थ 1400 वर्ष जगलो. मी आपल्याला शरण आलो आहे. ज्ञानेश्वर महाराज, माझ्या जन्माचं सार्थक करा. चांगदेव, स्वतःचा दोष समजला आणि पश्चाताप होऊन तो काढण्याची बुद्धी झाली म्हणजे दोष निघून जाण्यास वेळ लागत नाही. Oh, my God.
खरंच नाही. ज्ञान देवा गोडी, ज्ञान देवा गोडी, ज्ञान देवा गोडी, संगति सजानी, ज्ञान देवा गोडी, संगति सजानी, ज्ञान देवा गोडी, संगति सजानी, हरि दिसे जाने वाणी, हरि दिसे जाने वाणी, साधु बोल जाना तो मन लागेला, खाली से मुड़ाना, साधु बोल जाना तो मन लागेला, साधु बोल जाना तो बाल नमो, ज्ञानेश्वर मला क्षमा करतील. होय बाबा, ज्ञानदेव दयेचा सागर आहे. तू येतेस माझ्या बरोबर? ज्ञानेश्वर, बोलायचं काही कारण नाही विसोबा, मी सगळं समजलो. नमो. नमोताई, आजचा दिवस किती आनंदाचा आहे. सर्व जनसमुदाय कसलाही भेदभाव न ठेवता कसा अगदी एक झाला आहे. आई बाबांची इच्छा पुरी झाली, सार्थक झालं. भागवत धर्माचं, माणूस धर्माचं हे विस्तारलेलं स्वरूप पाहून माझं अंतःकरण कसं अगदी भरून आलं आहे. सोनियाचा दिवस आली, अमृते पाहिला, अमृते पाहिला. सोनियाचा दिवस आली, अमृते पाहिला, अमृते पाहिला. नाम आठविता रूपी, नाम आठविता रूपी, प्रगत पैसाला, प्रगत पैसाला. गोपाळा रे तुझे ध्यान, ध्यान लागो मला, ध्यान लागो मला. गोपाळा रे तुझे ध्यान, ध्यान लागो मला, ध्यान लागो मला. आनुना विसंदे हरी, आनुना विसंदे हरी, जगत्रय जीवना, जगत्रय जीवना. सोनियाचा दिवस आली, अमृते पाहिला, अमृते पाहिला. तनु मन शरण तुझा विनत लो पाई, विनत लो पाई. एक विठ्ठला वासोली, आलुने काई. गोपाळा रे तुझे ध्यान, ध्यान लागो मला. गोपाळा रे तुझे ध्यान, गोपाळा रे तुझे ध्यान, ध्यान लागो मला, ध्यान लागो मला. गोपाळ गोविंद, गोपाळ गोविंद, गोपाळ गोविंद, गोपाळ गोविंद, गोपाळ गोविंद, गोपाळ गोविंद.
देव म्हणे सुखी केले देवा पाद पद्मी ठेवा निरंतर गावात आम्हाला विचारणार कोण आणि तिथल्या धर्मपीठावर आमची दात तरी कशी लागणार काका काका तुमची तिथे पुष्कळ ओळख असेल ने कुणाल तरी पत्र द्या तुम्ही यांच्या जो बिचारीना तितकं सोपं होईल जाच काका पत्र नाही म्हणू नका बरोबर पैठणच्या विद्याधर शास्त्रांना मी पत्र देतो तेच तिथले धर्मगुरु आहेत
पैठणचे विद्याधर शास्त्री यांना शुद्ध करून येतील ना काका? ओहो काका, यात लिहा त्यांना यांना शुद्ध करून घ्या म्हणून. बर बर लिहिलं. Thank you.
अरे निवृत्ती सोपा, मी ब्रह्मवृंदाकडे जाऊन येतो. आता तुमच्या मुंजी करायची आहे तर ते मुहूर्त विचारून येतो. आम्ही रडू नको ना. विठ्ठल पंतांच्या शुद्धीकरणासाठी आपण जमलो आहोत, त्यासंबंधी सर्वांनी सहानुभूतीने विचार करावा. संन्यासाश्रमाची विटंबना म्हणजे काय धानसान पाप आहे? अहो पण चांगली चांगली माणसं देखील चुकतात. हो बिचाऱ्या विठ्ठल पंतांना धर्मशास्त्राप्रमाणे प्रायश्चित्त मिळालंच पाहिजे. पाहूया आता गंगाधर शास्त्री काय निर्णय देतात. विठ्ठलपंत, याज्ञवल्क्यातही तुम्हाला शुद्ध करून घ्यायला आधार नाही. बरोबर आहे, असेल कुठून? विठ्ठलपंतांना शुद्ध करून घ्यायला आधार नाही, आश्चर्य वाटतं मला. अहो तुमच्या विठ्ठलपंताच्या पातकाला जगात तोड नाही, जगात. धर्मांतर करणाऱ्या ब्राह्मणाला देखील आम्ही शुद्ध करून घेतो आणि याला शुद्ध करून घेता येणार नाही. नाही येणार, नाही येणार, सहस्र वेळा नाही येणार. आमच्या आश्रमधर्माची विटंबना करणारा हा ब्राह्मण मुलं बाळ झालेल्या या भ्रष्ट संन्यासाला तुम्ही शुद्ध करून घेतलं तर संन्यास आश्रमाची तुम्ही धर्म मार्तंडच विटंबना करता असं होईल. आणि मग काय हो, जो उठेल तो संन्यास घेईल आणि बायको हवीची वाटली की तिच्या गळ्याला मिठी मारी. दिवसा संन्यासी, रात्री विलासी, अशा ब्राह्मणांनी आळंदी फुलून जाईल नुसती. विठ्ठलपंत, धर्मशास्त्राप्रमाणे तुम्हाला शुद्ध करून घेता येत नाही. आमचं राहू दे, पण आमच्या मुलांची तरी आपल्याला दया येऊ दे. हो पण ती तुमची मुलं आहेत, अजून लहान आहेत ती. जगात त्यांना सगळं आयुष्य घालवायचं आहे, त्यांच्यावर विटरू नका. खरं आहे यांचं म्हणणं, त्या बिचाऱ्यांचा काय दोष? अहो यांच्याच पोटची आहेत ना ती. आमच्या पोटची आम्ही आम्ही आमच्या अपराधासाठी आम्हाला पाहिजे ते प्रायश्चित्त सांगा. पण आमच्या सोन्यासारख्या मुलांना जगातून उठवू नका हो. त्यांच्या मुंजी होतील असा शास्त्रार्थ काढून द्या. एवढी भिक्षा घाला आम्हाला. विठ्ठलपंत धर्मनिष्ठुर आहे. Thank you.
याची वाट काय? सगळ्यांच्या खायच्या वेळेला आणि कसलं शेण खायला मध्यानीने येऊन साऱ्यांना ती तुंबत पाहिजे तर जीव दे म्हणून कुत्रा देखील विचारणार नाही तुला. हे आदसा अगोदर बर हो सगळ्या बायका इतकं ओरडत आहेत का नाहीत की नाही तुला हो बाहेर हाताला धरून उडू बोंदफट बंगफट कार तिला बाहेर भ्रष्टाचार करते आहे सगळा. बरं झालं छान चांगली प्रमोशन. या पोरट्याने आळंदीचा हरवडा केलाय नुसता. श्वानमूत्राप्रमाणे पोर फिरले आहेत जशी काही. वेद म्हणणारा जिभेला हे शब्द शोभत नाही. माझी शोभा करतोस थांब तुझं डोकंच फुटतो आता. दगड मारणा इतकं दगडाचं मन बनवणारा धर्म ब्राह्मणांनी तरी पत्करू नये. मला धर्म शिकवतोस संन्याशाचं पोरट तू तू मला धर्म शिकवतोस. जाऊ द्या विसोबा अहो त्या वेड्या पोरांच्या नादी काय लागताय. शेण नाही खात ती वेडी व्हायला. तुम्ही तुम्ही आनंदीतल्या सगळ्या लोकांनी त्याला भिक्षा घालून माजवलंय. बा ज्ञानदेव मोठ्या माणसाला उलट उत्तर देऊ नयेत. जाऊ दे विसोबा. अरे वर कुठे घेऊन चालणार. मला आता अगोदर आंघोळ करायला पाहिजे. अरे 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 वर कुठे घेऊन निघा ना. घरी जाऊन काही सुटक्यासारखा बसू. पाण्यात पुष्कळी मारून निघायला पाहिजे मला. अरे खाली घेऊन चला रे खाली घेऊन चला. अरे पिंडा काढा रे त्याशिवाय शुद्ध नाही समजत नाही तुम्हाला. अरे तुम्ही कोरडेच. नित्य सुख ध्यावे नामची अनुभवावे तरी सुख पावे निह. आनंद आनंद अवघा आनंद आनंद अवघा आनंद आगळा गोविंद गोविंद अवघा मुकुंद सावळा Thank you.
काय आहे आळंदीचा समाचार? आळंदीकरांची ज्ञानदेवावरील श्रद्धा फार ताणजी आहे. सगळे लोक इतक्या यातना भोगीत होते, पण ज्ञानदेवाला सोडायला काही ते तयार झाले नाही. पण अधर्माचं ते मूळ नाहीस झालं असेल एव्हाना, ते जळून खाक झाले असतील. नाही नाही योगेश्वर, चमत्कार चमत्कार. ज्ञानदेव आणि त्यांची भावंड जळत्या झोपडीत अगदी सुखरूप आहेत. अस मग ते कोणीतरी मोठे योगी असले पाहिजेत. मी त्यांना आत्ताच भेटायला जाणार. आठपा, तयारी करा निघण्याची. आपण त्यांच्या भेटीला जाणार? आपल्यासारख्या जगतबंद योगेश्वरांनी यकशीत पोराच्या भेटीला जायचं? आपलं नुसतं आज्ञापत्र गेलं तर ते तिकडे धावत येतील. ठीक, आपण त्यांना पत्रच लिहू. हा लिही. मिळाली नाही, तुम्हाला पाणी मिळाले नाही, लोक मुलांना तगड मारू लागले, मान खंडना तरी किती सोसायची, जिवंत राहायची देखील पंचायत झाली. एकदा सुखमोक्ष करून घेतोच, आता जातो ब्रह्मवृंदाकडे, त्यांची प्रार्थना करतो आम्हाला पावन करून घ्या. बाबा कुठे जाता? अरे निवृत्ती सोपा,
तुम्ही ब्रह्मवृंदाकडे जाऊन येतो. आता तुमच्या मुंजी करायची आहे त्याचे मुहूर्त विचारून येतो आम्ही. रडू नको ना. विठ्ठलपंतांच्या शुद्धीकरणासाठी आपण जमलो आहोत, त्यासंबंधी सर्वांनी सहानुभूतीने विचार करावा. संन्यासाश्रमाची विटंबना म्हणजे काय धानसान पाप आहे? अहो पण चांगली चांगली माणसं देखील चुकतात. हो बिचाऱ्या विठ्ठलपंतांना धर्मशास्त्राप्रमाणे प्रायश्चित्त मिळालंच पाहिजे. हो पाहूया आता गंगाधर शास्त्री काय निर्णय देतात. विठ्ठलपंत, याज्ञवल्क्यातही तुम्हाला शुद्ध करून घ्यायला आधार नाही. बरोबर आहे, असेल कुठून? विठ्ठलपंतांना शुद्ध करून घ्यायला आधार नाही, आश्चर्य वाटत मला. अहो तुमच्या विठ्ठलपंताच्या पातकाला जगात तोड नाही. जगात धर्मांतर करणाऱ्या ब्राह्मणाला देखील आम्ही शुद्ध करून घेतो आणि याला शुद्ध करून घेता येणार नाही. नाही येणार, नाही येणार, सहस्र वेळा नाही येणार. आमच्या आश्रमधर्माची विटंबना करणारा हा ब्राह्मण मुलंबाळ झालेल्या या भ्रष्ट संन्यासाला तुम्ही शुद्ध करून घेतलं तर संन्यास आश्रमाची तुम्ही धर्म मार्तंडच विटंबना करता असं होईल. आणि मग काय हो, जो उठेल तो संन्यास घेईल आणि बायको हवीशी वाटली की तिच्या गळ्याला मिठी मारी. दिवसा संन्यासी, रात्री विलासी, अशा ब्राह्मणांनी आळंदी फुलून जाईल नुसती. विठ्ठलपंत, धर्मशास्त्राप्रमाणे तुम्हाला शुद्ध करून घेता येत नाही. भांग्यावाद योगेश्वराच्या बद्दल असं काही फक्त सत्त बडबडू नका. जीवा धडकेल तुमच्या. अरे दादा, तुझा चांगदेव तुला असा लय मोठा, त्याच्यापाई आम्ही आमच्या ज्ञानदेवाला सोडावं भाई. अहो शिष्यवर, तुमच्या त्या चांगदेवाला म्हणावं आमच्या ज्ञानेश्वराच्या पुढे येऊन लोटांगणे झाला. काय काय कोणाबद्दल बोलतात? तुमचा हा उद्दामपणा योगेश्वराला मुळीच सहन होणार नाही. ते महान तपस्वी आहेत, ते महान योगी आहेत, ते महान पोपिष्ट आहेत. वय वय हाय माय वय दादा किती उच्च. आधर्मी उपदेशाचं फळ, तू राहिलास कामान राहा आणि ही बिचारी माणसं मात्र मरत आहेत, तुला काय त्याच? दादा, परमेश्वराचा असा हा कोप का झाला समजत नाही. खरोखरच मी लोकांना अधर्म शिकवला काय? आता कसा आला गणतोस? या अधर्मी पुरुषाच्या आचेनं देव थोडं धावून येणार आहे. आता योगी राज चांगदेवाकडेच गेलं पाहिजे. त्याशिवाय हे लोक दुःखमुक्त होणं शक्य नाही. हो दुःखमुक्त होतील कसे? अधर्माचं हे मूळ तिथं आळंदी जिवंत आहे, त्याला योगीश्वर तरी काय करणार? अधर्माचं हे मूळ तळून टाकलं पाहिजे, त्याशिवाय तळून उपाय नाही. आमच्या नाहीस होण्यानंतर हे दुःखमुक्त होणार असतील तर मीच माझ्या हाताने आमचा नाश करून घेतो.
पोर फिरले आहेत जशी काही वेद म्हणणाऱ्या जिभेला हे शब्द शोभत नाही माझी शोभा करतोस थांब तुझं डोकंच फुटतो आता दगड मारणार इतकं दगडाचं मन बनवणारा धर्म ब्राह्मणांनी तरी पत्करू नये मला धर्म शिकवतोस संन्याशाचं पोरट तू तू मला धर्म शिकवतोस जाऊ द्या विसोबा अहो त्या वेड्या पोरांच्या नादी काय लागता शेण नाही खात ती वेडी व्हायला तुम्ही तुम्ही आनंदीतल्या सगळ्या लोकांनी त्याला भिक्षा घालून माजवलंय बा ज्ञानदेव मोठ्या माणसाला उलट उत्तर देऊ नये जाऊ दे विसोबा अरे वर कुठे घेऊन चाललात मला आता अगोदर आंघोळ करायला पाहिजे अरे 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 वर कुठे घेऊन निघा ना घरी जाऊन काही सुट्ट्यासारखा बसू पाण्यात पुष्कळी मारून निघायला पाहिजे मला अरे खाली घेऊन चला रे खाली घेऊन चला अरे पिंडा काढा रे त्याशिवाय शुद्ध नाही समजत नाही तुम्हाला अरे तुम्ही कोरडे भिक्षा माणूस धर्माची आहे काय रे मी बजावर होतो ना माझ्या घरी भिक्षेला येऊ नको म्हणून आणि तुम्हाला तरी धर्माची चाड आहे की नाही संन्याशाच्या पोर्टाला भिक्षा घालता एवढी सुद्धा हक्क नाही पण मी माझं धान्य तुम्हाला पाप्यांच्या पोटात जाऊ देणार नाही नरकाचं साधन करून ठेवते आहे मला नमस्कार
कळून काय करणं तुझं ज्ञानदेव? कुणी राग भरलो हो माझ्या बाळाला? भिक्षा मिळाली नाही म्हणून तुला वाईट वाटत? वेडा कुठला? अरे एक दिवस भिक्षा नाही मिळाली तर नाही. आई तुम्हाला किती त्रास होतो हे मला दिसतात. जाऊ दे रे, ते त्रास नाही काही नाही. तुम्हा मुलांकडे बघितलं की आमचा सगळा त्रास नाही सांगतो, पण त्याला काही मर्यादा. माणसानं दुःख तरी किती सहन करायचं, समाधानानं दुःख सहन करणं. पाणी पाणी. एकूण तुम्ही संन्याशाची मुलं, याना शुद्ध करून घेण्याकरता गंगाधर शास्त्र्यांनी आमच्याकडे पाठवलं आहे. तेव्हा ब्रह्मगुंड आणि धर्मग्रंथांचं अवलोकन करून यांच्या शुद्धीकरणाला शास्त्रात आधार आहे किंवा नाही हे सुचवावं. Bye.
नमिता आणि त्याचा जोडा असा शोभे लक्ष्मी नारायणासारखा. असं पहा बाबा. लाजून कस भागेल. तुम्हीही असंच करीत होता. पण कुठल्या तळ काढू दे तरी. ते मी सांगितलंच नाही होय तुला. निवाशाचे नागेशराव कुलकर्णी, त्यांचा इकुलता एक मुलगा हरिपन. नमुताई जाबा गंगाधर शास्त्र्यांना म्हणावं नेवाशाला जायची तयारी करा. आदित्य विश्व वसवस्तु. आदित्य विश्व वसवस्तु. आपल्याला नेवाशाला जायचं आज. बराच हर्षवाई झालेला दिसतोय तुला. लग्नाचं ठरलं वाटतं. चला तुम्ही सुद्धा थट्टा करायला लावला की ज्ञानदेव निवृत्ती तिथंच आहेत. त्यांना भेटायला सापडेल. फार फार दिवस झाले त्यांना बघून. आता ते किती थोर झालेत काका. लोक त्यांना फार मान देतात म्हणे. असं ऐकतो खरं. तो गीतेवर प्राकृतात प्रवचन देतो आणि ती ऐकायला चहकडचे लोक तिथे जमतात म्हणे. आनंदीचे लोक सुद्धा फार जातात काका. आणि एकदा गेले की रंगतातच तिथं. ज्ञानदेवानं सगळ्यांना अशी मोहिनी घातली ते पाहिलं का. शिवाय स्वयंपाक पाणी होय नव्हे. मग काय नागेशराव पसंत आहे ना मुलगी. छत्तीस गुण जमत आहेत. आहे शंभर मुलीत पसंत पडण्याजोगी आहे मुलगी. गरीब ब्राह्मणाचं पाडस पदरात घ्या. बर हो जा बाळ. समता वर्तावी. समता वर्तावी. देणेची पदवी मोक्ष मार्ग नित्य सुख घ्या.
तुम्ही? आम्हाला विद्याचा शास्त्रांना भेटायचं. पाणी पाणी. एकूण तुम्ही संन्याशाची मुलं, याना शुद्ध करून घेण्याकरता गंगाधर शास्त्र्यांनी आमच्याकडे पाठवलं आहे. तेव्हा ब्रह्मकुंड आणि धर्मग्रंथांचं अवलोकन करून यांच्या शुद्धीकरणाला शास्त्रात आधार आहे किंवा नाही हे सुचवावं. वागेल तुम्ही हे असंच करीत होता पण कुठल्या तळ काढू दे तरी. ते मी सांगितलंच नाही होय तुला. निवासाचे नागेशराव कुलकर्णी, त्यांचा इकुलता एक मुलगा हरिपन. हा नमुताई जा बाळ, गंगाधर शास्त्रांना म्हणावं निवासाला जायची तयारी करा. आदित्य विश्व वसवस्तु, आदित्य विश्व वसवस्तु. आपल्याला नेवाशाला जायचं आज. बराच हर्षवाई झालेला दिसतोय तुला. लग्नाचं ठरलं वाटतं. चला तुम्ही सुद्धा थट्टा करायला लावला की ज्ञानदेव निवृत्ती तिथंच आहेत, त्यांना भेटायला सापडेल. फार फार दिवस झाले त्यांना बघून. आता ते किती थोर झालेत काका, लोक त्यांना फार मान देतात म्हणे. असं ऐकतो खरं. तो गीतेवर प्राकृतात प्रवचन देतो आणि ती ऐकायला चहूकडचे लोक तिथे जमतात म्हणे. आनंदीचे लोक सुद्धा फार जातात काका, आणि एकदा गेले की रमतातच तिथं. ज्ञानदेवानं सगळ्यांना अशी मोहिनी घातली ते पाहिलं काका. शिवाय स्वयंपाक पाणी होय नव्हे. मग काय नागेशराम, पसंत आहे ना मुलगी? छत्तीस गुण जमत आहेत. आहे शंभर मुलीत पसंत पडण्याजोगी आहे मुलगी. गरीब ब्राह्मणाचं पाडस पदरात घ्या. बर हो जा बाळ. समता वर्तावी, समता वर्तावी, अवंत
पदवी मोक्ष मार्ग नित्य सुख घ्यावे नामची अनुभवावे। ज्ञानदेव नमुताई अरे मुक्ताने गेलो कुठे आहे ती पाणी प्याला गेलो त्या हिरीवर क्या हिरीवर अरे माझा कर्म अरे ती हिर भूताने झपाटली की ए गेनू ए मुक्ता ये गेनू भैरव भैरव तू कर या हिरीचं पाणी प्यालास का हो पाणी चांगलं आहे तुझं काय भी दिसलं नाही तुम्हासनी असला आवाज भी ऐकू आला नाही तुम्हासनी तुम्हासनी कोणी भ्यादावलं नाही तुम्ही सगळे असं का विचारता अरे माझ्या बाबा ही हिर भूतात किलो भरली आहे नुसती नाहीतर गावाजवळची एवढी मोठी विहीर सोडून दोन कोसावरनं नदीचं पाणी कशाला आणतील लो होय पाण्यापैत्र गाव वसड पडायची येळ आली आहे मला तर तिथं काहीच दिसलं नाही काही नाही तिथं चला तुम्ही बघा मुक्ता कुठं आहे आम्ही घाबरतोय चला प्या प्या पाणी प्या तुम्ही आहेसा तरी कोण तुम्ही आला का आणि हिरीचं भूत नाहीसे झाली तर अरे भरा भरा पाणी आताच भूत नाही आता नाही या 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 वाट दिसेल तिकडे धर्मनिष्ठांचे काटे बोसणार नाही तशा ठिकाणी काय बोलला सर धरम धरम निसत तुम्हा बामनाची भाषातले बंगाल कवा कवा ती बामनासनी भी उमगत नाही म्हणतात आम्ही ब्राह्मण आहे बाबा मला फसवतायचं आहे अरे पोरानो मला तुमची इच्छा येत नसली तरी माझ्या आईबानं मला एवढी एवढी अक्कल पाजली आ तुम्ही पामनं तशी लबाड बोलायला लागला सा म्हणजे काय स्वप्नच की खोटं नाही सांगत आम्ही ब्राह्मण आहोत पण ब्राह्मणीच जाती बाहेर टाकलंय आम्हाला तुम्हाला जाती बाहेर टाकलंय अरे 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 थांबा हा बाबानो अरे आपल्या गोजीरवाण्या पोरांची ती तिसरी दया आली नाही माणसं नवत राखूस आहेत ती चला तुम्ही माझ्या या, या। या, या। माझी बी चार पोरं बळ आहे ती तशीच तुम्ही बी पोरा पोरात खेळा खा प्या सुकात मोठ बसा बसा हे बाया
ज्ञानदेवा पाहिलंस हे भाबड अंतःकरण भूतदयेनं कसं तुडून भरलंय भूतदया माणूस धर्म भागवत धर्म तरी यापेक्षा काय वेगळा आहे दादा हा प्रेमजीव बघून आपण आपले ध्येय लवकर गाठू असं मला वाटू लागलं आहे माणूस धर्म धर्म कशाला विचार करतायस त्याचा तिनं माणूस जन्म दिलाय माणसाप्रमाणे वागायचं दिसभर कष्ट करायचं मुक्या जीवाला चारा पाणी द्यायचं घरात चार पोरं बाळायची तेसनी खायला घालायचं मग आपण खायचं समद्यासनी आपल्या जीवावानी जपायचं आणि तो बोलविल ते दिसी निघून जायचं मेल्यावर कायचं धर्माचा विचार जाळायचं का पुरायचं तो भी आपल्याला करायला नको माग राहिल्याने करत्यात तो आम्ही दैवाचे दैवाचे शेत कधी रे करू काम स्मरू नाम मुखी राम हरी रे हेच भागवत धर्माचं रूप आहे आमच्या सनातन धर्माचं ते खरं स्वरूप आहे लहान थोर स्त्री पुरुष स्पृश्य अस्पृश्य सगळ्यांना परमेश्वराची भक्ती करण्याचा अधिकार आहे भक्तीनं मनुष्याच्या अंतःकरणातील द्वेष हेवा दावा सगळे दुर्गुण नाहीसे होतात प्रत्येक जीवात परमेश्वर दिसतो प्रत्येकाला मोक्ष मिळवता येतो हाच धर्म भगवंतांनी ज्या गीतेत सांगितला आहे ती गीता आता मी मराठी सांगतो ये मराठीयेचिया नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा आपुलेनी स्नेह पल्लवे माते पांगुरविशील सदैवे तरी आताची हे आघवे निर्मीन माये नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा हे उपदे आणि नाशे ते माया वशे दिसे ये रवी हे धर्म जात आघवे युगा युगी म्या रक्षावे ऐसा ओघ अरे निवृत्ती सोपा आम्ही ब्रह्मवृंदाकडे जाऊन येतो आता तुमच्या मुंजी करायची आहे त्याचे मुहूर्त विचारून येतो आम्ही हा सोडू नको ना विठ्ठल पंतांच्या शुद्धीकरणासाठी आपण जमलो आहोत त्यासंबंधी सर्वांनी सहानुभूतीने विचार करावा संन्यास आश्रमाची विटंबना म्हणजे काय धानसान पाप आहे
पण चांगली चांगली माणसं देखील चुकतात. हो बिचाऱ्या विठ्ठलपंतांना धर्मशास्त्राप्रमाणे प्रायश्चित्त मिळालंच पाहिजे. पाहुणे आता गंगाधर शास्त्री काय निर्णय देतात. विठ्ठलपंत, याज्ञवल्क्यातही तुम्हाला शुद्ध करून घ्यायला आधार नाही. बरोबर आहे, असेल कुठून? विठ्ठलपंतांना शुद्ध करून घ्यायला आधार नाही, आश्चर्य वाटतं मला. अहो, तुमच्या विठ्ठलपंताच्या पातकाला जगात तोड नाही. जगात धर्मांतर करणाऱ्या ब्राह्मणाला देखील आम्ही शुद्ध करून घेतो आणि याला शुद्ध करून घेता येणार नाही. नाही येणार, नाही येणार, सहस्र वेळा नाही येणार. आमच्या आश्रमधर्माची विटंबना करणारा हा ब्राह्मण, मुलंबाळं झालेल्या या भ्रष्ट संन्यासाला तुम्ही शुद्ध करून घेतलं तर संन्यास आश्रमाची तुम्ही धर्म मार्तंडच विटंबना करता असं होईल. आणि मग काय हो, जो उठेल तो संन्यास घेईल आणि बायको हवीशी वाटली की त्या गळ्याला मिठी मारी. दिवसा संन्यासी, रात्री विलासी, अशा ब्राह्मणांनी आळंदी फुलून जाईल नुसती. विठ्ठलपंत, धर्मशास्त्राप्रमाणे तुम्हाला शुद्ध करून घेता येत नाही. आमचं राहू दे, पण आमच्या मुलांची तरी आपल्याला दया येऊ दे. हो, पण ती तुमची मुलं आहेत, अजून लहान आहेत ती. जगात त्यांना सगळं आयुष्य घालवायचं आहे, त्यांच्यावर विसरू नका. खरं आहे यांचं म्हणणं, त्या बिचाऱ्यांचा काय दोष? अहो, यांच्याच पोटची आहेत ना ती. आमच्या पोटची आम्ही आमच्या अपराधासाठी आम्हाला पाहिजे ते प्रायश्चित्त सांगा. पण आमच्या सोन्यासारख्या मुलांना जगातून उठवू नका हो. त्यांच्या मुंजी होतील असा शास्त्रार्थ काढून द्या. एवढी भिक्षा घाला आम्हाला. विठ्ठलपंत, धर्मनिष्ठ विष होनी मारू ऐसे नेरे चिगा करू तो ये दैसे. काय है, काय है? तुझ्या या बडबडीमुळे सगळे लोक अधर्मी झाले आहेत. जिकडे तिकडे भ्रष्टाचार चालला आहे. तुम्ही ब्राह्मणासारखे ब्राह्मण ढेणा महाराजा मांडीला मांडी लावून बसता. याने तर सगळ्या डोक्याला गुंडाळा आहे. विसोबा, असा त्रागा करू नका. शांतपणानं ज्ञानदेवाचे चार शब्द ऐकले तर तुम्हालाही आमच्यासारखंच वाटू लागेल. आमच्यासारखं वाटू लागेल? मी अजून धर्म नाही सोडला तुमच्यासारखा. लक्षात ठेवा, या तुमच्या असल्या भावनेनं परमेश्वराचा कोप होईल सारे आळंदीवर. त्राही भगवान, त्राही भगवान होईल तेव्हा तुमचे डोळे उघडतील. अरे ए बाजू हो अगोदर. आता या आळंदीच काय होणार आहे कोणाला ठाऊक. सगळे लोक त्यात ज्ञानाच्या पाठी लागले आहेत. नाही म्हणायला तुम्ही आम्ही 10-5 टाळची काय ती शिल्लक राहिलो आहोत. आता काय तोड काढावी काही सुचत नाही. हे पहा विसोबा, परमेश्वरच आपलं पाठराक आहे. एक उत्तम संधी चालून आली आहे. कसली संधी? योगेश्वर चांगदेव 2 दिवसात पुण्यनगरीला येणार आहेत. फार मोठं प्रस्थ आहे बरं ते. लाखो लोक त्यांचे शिष्य आहेत. आणि मुख्य गोष्ट म्हणजे आपल्या सनातन धर्माचे ते अभिमानी आहेत. हे सगळं त्यांच्या कानावर घालूया, म्हणजे तेच आपल्याला मार्ग दाखवतील. चक्रपाणी सांगा की सिद्ध झाला.
सांगा शिवयोगी सांगा मणिकृष्ण सांगा आरती श्री योगी राजा वाळू आरती श्री योगी राजा बोलायचं काही कारण नाही विसोबा मी सगळं समजलो नमो नमोताई आजचा दिवस किती आनंदाचा आहे सर्व जनसमुदाय कसलाही भेदभाव न ठेवता कसा अगदी एक झाला आहे आई बाबांची इच्छा पुरी झाली सार्थक झालं भागवत धर्माचं माणूस धर्माचं हे विस्तारलेलं स्वरूप पाहून माझं अंतःकरण कसं अगदी भरून आलं आहे सोनियाचा दिवस आली अमृते पाहिला अमृते पाहिला सोनियाचा दिवस आली अमृते पाहिला अमृते पाहिला नाम आठविता रूपी नाम आठविता रूपी
प्रगट पैसाना, प्रगट पैसाना, गोपाळा रे तुझे ध्यान ध्यान लागो मना, ध्यान लागो मना, गोपाळा रे तुझे ध्यान ध्यान लागो मना, ध्यान लागो मना, आनुना विसंदे हरी, आनुना विसंदे हरी, जगत्रय जीवना, जगत्रय जीवना, सोनिया ता दिवस आजी, अमृते पाहिला, अमृते पाहिला, तनु मन शरण तुझा विनत लो पाई, विनत लो पाई, एक विठला वासोनी आलुने काई, ओ बाळा रे तुझे ध्यान ध्यान लागो मना, ओ बाळा रे तुझे ध्यान, ओ बाळा रे तुझे ध्यान ला पाहिजे, आणि पैठणकरांची प्रतिष्ठा राखली पाहिजे. या सगळ्यांचा विचार करून आम्ही तुम्हाला मार्ग सुचवतो. तुम्ही आहात तसेच राहून परमेश्वर चिंतन करीत जा. अनन्य भक्तीनं कृष्ण परमात्म्याचं अखंड भजन करा, म्हणजे सर्व पापांचा नाश होऊन तुम्ही शुद्ध व्हाल. वाईट वाटून घेऊ नका. तुमच्या बाबतीत आम्हाला दुसरं काहीच करता येत नाही. का? कारण धर्मशास्त्राप्रमाणे तुम्ही भ्रष्ट आहात. आम्ही भ्रष्ट कसे? संन्यासाची मुलं आहात तुम्ही. तुमच्या वडिलाने दोन्ही आश्रमांची विटंबना केली आहे. त्याबद्दल त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलंच आहे. त्यांच्या मुलांना देखील सुळी द्यावं असा तर शास्त्रार्थ नाही ना? शास्त्र नाही ते सांगायला? आम्ही काय शत्रू आहोत तुझे? असं संतापू नका आमच्यावर. आपण आमचे धर्मपिते व्हाल ह्या मोठ्या आशेनं आम्ही आपल्याकडे धाव घेतली. आम्हाला जगातनं उठवणं किंवा आमच्या जन्माचं सार्थक करणं सर्वस्वी आपल्या हातात आहे. हे सगळं खरं, पण धर्मशास्त्रात संन्यासाच्या मुलांना मंजीचा अधिकार नाही, त्याला आम्ही काय करणार? सगळ्या धर्मशास्त्राने असंच सांगितलं आहे. हो हो, सगळ्या धर्मशास्त्राने असंच सांगितलं आहे. शास्त्रकारांच्या वेळी असली भानगडच निघाली नव्हती तर ते काय थोडकं सांगणार आपलं? मग आपला निर्णय धर्मशास्त्रांना धरून नाही तर? धर्मशास्त्रांच्या सारासार विचाराचा हा निर्णय आहे. धर्मगुरूंच्या सारासार विचाराचा निर्णय धर्माची थोरवी वाढवणारा असला पाहिजे. संन्याशाच्या पोराला धर्मात घेऊन धर्माची थोरवी वाढेल की कमी होईल? परिस्थितीप्रमाणे धर्मबंधन सैल करून किंवा त्यात बदल करून देखील धर्मगुरूंनी आतापर्यंत धर्माची थोरवी वाढवली आहे. मोठा आलाय अक्कल शिकवायला. संन्याशाची पोरटी तुम्ही. गंगाधर शास्त्र्यांनी पत्र दिलं म्हणून एवढा तरी विचार केला आम्ही. धर्मगुरूंच्या पायपोसात सुद्धा उभारण्याचा अधिकार नाही तुम्हाला. हेच ऐकायला आम्ही इतक्या लांब आलो. पैठणचं धर्मपीठ हेच सांगून आम्हा चार पोरक्या मुलांची हत्या करणार? परमेश्वर सगळ्या विश्वात भरला आहे, सर्वाभूती आत्मा एकच आहे, हा भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेला माणूस धर्म तरी आपल्याला मान्य आहे ना? मग आम्हाला शुद्ध करून घेणं आपल्यासारख्या धर्मगुरूंना का अवघड वाटावं? वा, मोठा शानात आहे. वेदांताचा शब्दशः अर्थ घेतला तर जगातले सगळे व्यवहार उद्या बंद करावे लागते. साप विंचू कुत्र मांजर गाढव घोडं सगळ्यात एकच आत्मा आहे म्हणून सगळीच माणसं आहेत असं म्हणजे उद्या. मी सर्वाभूती आत्मा एक आहे. सर्वाभूती आत्मा एक आहे. बघ बघ, बाहेर तो रेडा चाललाय. ए अंत रेड्याला इकडं. त्याचं नाव देखील ज्ञानात आहे. मग त्यातन तुझा आत्मा एकच का? होय. आणि ती ऐकायला चहूकडचे लोक तिथे जमतात म्हणे. आनंदीचे लोक सुद्धा फार जातात का? आणि एकदा गेले की रंगतातच तिथं. ज्ञानदेवानं सगळ्यांना अशी मोहिनी घातली ते पाहिलं का? शिवाय स्वयंपाक पाणी होय नव्हे.
मग काय नागेशराम, पसंत आहे ना मुलगी? छत्तीस गुण जमत आहेत. आहे, शंभर मुलीत पसंत पडण्याजोगी आहे मुलगी. गरीब ब्राह्मणाचं पाडस पदरात घ्या. बर. हो जा बाय. समता वर्तावी, समता वर्तावी, अहंता खंडावी, देणेची पदवी, मोक्ष मार्ग नित्य सुख घ्यावे, नामची अनुभवावे. ज्ञानदेव. नमोताई. नमे नमे कार्तिक, शुद्ध बनायस का तू? काय काय विसवा, शुभत का तुमच्या कुळाला हे? नाही पण कार्तिक ऐकलंस? हे पहा नागेशराव, आपण काही मनात आणू नका. हा ज्ञान आमच्या आळंदीचाच, लहानपणची यांची ओळख. तेव्हा त्याला पाहिल्याबरोबर गेली असेल त्याच्याकडे. लहानच आहे ती अजून. ही लहान आणि आमच्या समोरून उठून ज्याच्याशी बोलली तो घोडा, तोही लहानच वाटतं. वा वा विसोबा, हेच तुमच्या घरचं वळण? नाही, असल्या घराण्याशी संबंध जोडायचा नाही मला. नाही पण नमे नमे कार्तिक, कादळ फासलंस माझ्या तोंडाला. नाही नागेशराव, त्यांच्या घरातली देखील भिक्षा घ्यावीशी वाटत नाही मला. इतका रागवला तू त्यांच्यावर, पण माणसानं घराकडे बघू नये, माणसातनं बघा. त्यांचा राग नमीर काढू नको रे. मी काही नमूदयावर रागवलो नाही, पण मला ते नाहीच बरं वाटत. पण आता आपल्याच एका धरण्यानं दुसऱ्याला दुःख होतात येईल तर दुसऱ्याच्या सुख दुःखासाठी माणसानं स्वतःच मन मारावं, तसंच म्हणशील तर मारावं. दुसऱ्याला सुख देण्यासाठी माणसानं कसलाही त्याग करावा असा माणूस धर्म आहे. माणूस धर्म दुसऱ्याला सुखी करणं, माणूस धर्म. मग आता तूच सांग, तू मनुची भिक्षा घेतली नाही तर तिला किती दुःख होईल? तिच्या दुःखानं तुला सुख होईल का? नाही. मग घेणार ना भिक्षा? हो, ही भिक्षा माणूस धर्माची आहे. काय रे, मी बजावर होता ना, माझ्या घरी भिक्षेला येऊ नको म्हणून. आणि तुम्हाला तरी धर्माची चाड आहे की नाही? संन्याशाच्या पोटाला भिक्षा घालता एवढी सुद्धा हक्क नाही. पण मी माझं धान्य तुम्हाला पाप्यांच्या पोटात जाऊ देणार नाही. नरकाचं साधन करून ठेवते आहे मला. कौन काम करना तुझे ध्यान दे?
कुणी राग भरलं होतं माझ्या बाळाला. भिक्षा मिळाली नाही म्हणून तुला वाईट वाटतं. वेडा कुठला? अरे एक दिवस भिक्षा नाही मिळाली तर नाही. ठंडा जा तुम्ही, ते धर्मपीठ अधिकारी आहे. तुम्हाला शुद्ध करून घेतलं तर तेच घे, आणि त्याचा निर्णय आम्हा आळंदी करानाच काय, पण साऱ्या जगाला मान्य होईल. पण पैठण सारख्या परक्या गावात आम्हाला विचारणार कोण, आणि तिथल्या धर्मपीठावर आमची दाद तरी कशी लागणार? काका काका, तुमची तिथे पुष्कळ ओळख असेल ने, नंतर पत्र जर तुम्ही यांच्याजवळ बिचारीना तितकं सोपं होईल. द्याच काका पत्र, नाही म्हणू नका. बरं बरं, पैठणच्या विद्याधर शास्त्रांना मी पत्र देतो, तेच तिथले धर्मगुरू आहेत. पैठणचे विद्याधर शास्त्री यांना शुद्ध करून घेतील ना काका? हो. काका यात लिहा त्यांना, यांना शुद्ध करून घ्या म्हणून. बरोबर लिहिलं.